नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सातवी भूगोल या विषयाचा अभ्यास आपण करतोय। ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आपण मागील तासाला प्रकरण क्रमांक 8 ऋतू निर्मिती भाग 2 या विषयाचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलेली होती। त्या विषयातला बराचसा भाग आपला पूर्ण झालेला आहे। तुम्ही सर्वांनी पुस्तक उघडा, हातामध्ये एखादी पेन्सिल घ्यावा। मी सांगेन त्या ठिकाणी आवश्यक तिथे तुम्हाला काही खुणा करायच्या आहेत, काही अधोरेखित करायच्या आहेत। त्याच्यासाठी सर्वांच्या जवळ पुस्तक आणि पेन्सिल असणं अत्यंत गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 47 वर या। पान नंबर 47 वर पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती, इथे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत। उपसूर्य आणि अपसूर्य या दोन्ही शब्द आता आपण समजून घेणार आहोत। उपसूर्य आणि अपसूर्य म्हणजे नेमकं काय, तर मी खाली वाचतोय, तुम्ही तिथे बोट ठेवा। पृथ्वीचा सूर्याभोवतीचा परिभ्रमण मार्ग लंबवर्तुळाकार आहे। पृथ्वी ज्या मार्गाने सूर्याभोवती फिरते 365 दिवस, एक वर्ष लागतो पृथ्वीला परिभ्रमण करण्यासाठी, ती ज्या मार्गावरून फिरते तो जो मार्ग आहे तो लंब वर्तुळाकार आहे। लंब वर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो। सूर्य आपले स्थान बदलत नाही आणि ती जी कक्षा आहे, तो जो मार्ग आहे, त्या मार्गाच्या एका केंद्रस्थानी हा सूर्य असतो। आणि सूर्य आपल्याला माहिती आहे, सूर्य स्वतःच स्थान कधीच बदलत नाही। पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते, ते बदलत राहते। मग जेव्हा ती लंबवर्तुळाकार मार्गांवरून सूर्याच्या भोवती फिरत असते, तेव्हा प्रत्येक दिवशी पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर हे सारखं नसतं, ते दररोज बदललेलं असतं, वेगवेगळं असतं। परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, ही उपसूर्य स्थिती होय। आणि या वेळेला पृथ्वीच्या आसाचे दक्षिण टोक हे सूर्याकडे असते। या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते, ही अपसूर्य स्थिती आहे। पा, अपसूर्य आणि उपसूर्य ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या। पृथ्वी जसे सूर्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अपसूर्य आणि उपसूर्य, अपभू उपभू तुमचा पाठ झाले नाही, तुम्हाला ते शिकवलेले आहे, प्रथम सत्राचा तो अभ्यासक्रम होता आपला। इकडे सेम त्याच स्थिती सूर्याच्या बाबतीमध्ये आहेत, नावांमध्ये बदल आहे, उपसूर्य आणि अपसूर्य। मग उपसूर्य म्हणजे नेमकं काय, तर पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरता फिरता तिचं अंतर जेव्हा जे जास्त जवळ असेल, बा उपसूर्य परिभ्रमणाच्या दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून
कमीत कमी अंतरावर असते म्हणजे जवळ कमीत कमी अंतर ज्या वेळेला पृथ्वी सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा मारते ज्या मार्गावरून ती प्रदक्षिणा मारते त्या मार्गाला आपण पृथ्वीची परिभ्रमण कक्षा किंवा मार्ग कक्षा म्हणजे मार्ग असं संबोधलेलं आहे. मग पृथ्वीची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे सर्व बाजूने ती सार नाही म्हणून प्रत्येक दिवस सूर्य आणि पृथ्वी यांच्या अंतरामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. मग ज्या दिवशी ती सूर्यापासून जास्तीत जास्त जवळ आहे जवळ शब्द लक्षात घ्या म्हणजे कमीत कमी अंतर त्या दिवसाची जी स्थिती आहे त्या स्थितीला म्हणायचं उपसूर्य स्थिती. व्याख्या तिथे तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती लिहून काढाल. उपसूर्य स्थिती म्हणजे काय लिहिताना मात्र तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचंय की पृथ्वी परिभ्रमण काळामध्ये जेव्हा सूर्याच्या भोवती परिभ्रमण करत असते त्यावेळेला तिची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर सर्वत्र सारखे नसते. ज्या दिवशी ते जास्तीत जास्त जवळ असेल त्या स्थितीला उपसूर्य स्थिती असे म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे. अपसूर्य त्याच्या विरुद्ध आहे पा खाली दिलेली आहे. या उलट जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते म्हणजे इथेला म्हणजे जास्तीत जास्त अंतर बरोबर आहे ना. इथे जवळ इथे लांब सेम हीच कंडिशन आपण कुठे चंद्राच्या बाबतीमध्ये पाहिलेली आहे. अपभूस्थिती उपभूस्थिती ती आकृती तुम्ही तुमच्या याच्यामध्ये काढलेली आहे. इथे खाली जी आकृती दिलेली आहे ती तुम्हाला काढायचीच आहे याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. पा या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे अपसूर्य स्थितीमध्ये असते. या वेळेला पृथ्वीच्या असाच आहे उत्तरेकडील टोक सूर्याकडे असते आकृतीच्या मदतीने सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे लक्षात येईल. उदाहरणार्थ आकृती 8.2 पुस्तकात दिलेली आहे. 8.2 पहा पृथ्वीचा लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतू निर्मिती होत असते. पृथ्वीचा परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कललेला आस यांच्या या दोघांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतू निर्मिती होत असते. ऋतू निर्मितीमध्ये मग आपण पाहिलेलं हिवाळा उन्हाळा हिवाळा उन्हाळा हे दोन ऋतू ह्याच्यामुळे निर्माण होतात. ती आकृती जी आहे आकृतीचा आपण सुरुवातीला निरीक्षण करूया. 8.2 आकृती पहा. सूर्य हा मध्यभागी केंद्रभागी स्थिर आहे आणि सूर्याच्या बाजूने जी लंबवर्तुळाकार डार्क काळ्या रंगाने रेष दाखवलेली आहे ती आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा. त्या मार्गावरून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. मग आपण सुरुवातीला उपसूर्य स्थितीकडे या. उपसूर्य स्थितीच्या बाजूला आल्यानंतर आकृती उजव्या बाजूला
तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला तिथे अंतर दिलेला आहे. तुमच्या लक्षात येईल बा इथलं अंतर दिलेलं आहे 147 दशलक्ष किलोमीटर. पृथ्वी आणि सूर्याचं अंतर आहे. दुसऱ्या बाजूला पहा बरं उपसूर्य स्थितीमध्ये तिथे 152 दशलक्ष किलोमीटर. म्हणजे तिथे जवळजवळ हे जे अंतर आहे ते 5 दशलक्ष किलोमीटरने वाढलेलं दिसतंय. पहा सूर्यापासून इकडे अंतर सुद्धा जास्त आहे. पट्टी घेऊन तुम्ही मोजा उपसूर्याच्या स्थितीमध्ये अंतर आणि अपसूर्य स्थितीमधलं अंतर दोन्ही तुम्ही पट्टीने मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अपसूर्य स्थितीतलं अंतर हे जास्त आहे. आता तिथे पृथ्वी जी दाखवलेली आहे त्या पृथ्वीच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जो मध्ये डॉट 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 पृथ्वीमध्ये दाखवलेला तो आहे पृथ्वीचा आस आणि दोन्ही बाजूच्या पृथ्वीमध्ये तो दाखवलेला आहे डॉट डॉट मध्यभागी तो कललेला आहे. तो तिरका दिसतोय. ती रेस सरळ नाहीये ती तिरकी आहे. तो कललेला असल्यामुळे तिथे आपल्या लक्षात येईल उपसूर्य स्थितीच्या बाजूला दक्षिण गोलार्धामध्ये इथे तुम्हाला उन्हाळा दिसतोय आणि अपसूर्य स्थितीच्या बाजूला दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा ऋतू आहे. म्हणजेच दक्षिण उपसूर्य स्थितीच्या बाजूला दक्षिणायन चालू झालेलं आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा आहे. म्हणजे दक्षिण बाजू ही सूर्याकडे गेलेली आहे. याचाच अर्थ उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा ऋतू आहे. दक्षिण ध्रुव किंवा दक्षिण गोलार्ध सूर्य हा या वेळेला दक्षिणेकडे सरकत आहे. म्हणजे दक्षिणेकडे उन्हाळा आहे. अर्थातच विरुद्ध बाजूला उत्तरेकडे हिवाळा आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर तिथे उत्तरायण चालू झालेलं आहे. जुलै महिन्यामध्ये सूर्य हा उत्तरेकडे कललेला आहे. सूर्य हा उत्तरेकडे सरकताना दिसतोय. याचा अर्थ उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आहे. अपोजिट दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन्ही गोष्टी आपल्या इथे क्लिअर झाल्या. उपसूर्य स्थिती अपसूर्य स्थिती ह्याही दोन्ही गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. आणि उपसूर्य स्थितीमध्ये सूर्यापासूनचं अंतर किती आहे आणि अपसूर्य स्थितीमध्ये सूर्यापासूनचं पृथ्वीचं अंतर किती आहे हे दोन तीन प्रश्न आपल्या इथं क्लिअर झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो ही आकृती तुम्हाला वहीमध्ये जशीच्या तशी काढायची. जे भाग तुम्हाला पेन्सिलने दाखवायचे आहेत त्यातला अंतर दाखवायचं आहे आणि दक्षिणायन उत्तरायन दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध हे भाग पेन्सिलनेच ती नावं द्यायची आहे. पेनचा वापर आकृतीमध्ये कुठेही करू नका. आकृती कर्कटकच्या साह्याने पण काढू नका कारण ती तुमची गोल येईल लंबगोल येणार नाही. म्हणून आकृती काढताना कर्कटकचा वापर करू नका. आकृती हाताने काढा. पुस्तकामध्ये आहेत तशीच्या तशी सेम ती वर लंबवर्तुळाकार कक्षा तुम्हाला नाही जमली. थोडीफार इकडे तिकडे जाईल पण तरी चालेल. तुम्ही ती आकृती हातानेच काढा. म्हणजे तुम्हाला त्यातला जे बारकावे आहेत ते लक्षात येईल. जर तुम्ही कर्कटकच्या साह्याने ही कक्षा काढायचा प्रयत्न केला तर ती 100% गोल येईल. लंबगोल येणारच नाही. म्हणून तुम्हाला त्या आकृतीतल्या बारीक सारीक गोष्टी कळणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आकृती काढताना पेन्सिलचा वापर करा. कर्कटकचा वापर करू नका. अगदी तंतोतंत तुमच्या हाताने तशीच्या तशी नाही आली तरी चालेल पण हातानेच काढायचा प्रयत्न करा. आणि जर याच्यामध्ये काही शंका राहिल्या असतील तुमच्या मी 4-5 प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला समजून दिले
दोन व्याख्या उपसूर्य स्थिती अपसूर्य स्थिती उपसूर्य म्हणजे जास्तीत जास्त पृथ्वीचा अंतर आणि सूर्याचा अंतर जवळ आहे आणि अपसूर्य मध्ये ते जास्तीत जास्त दूर आहे मी तिथे फायदे तुम्हाला अंतर लिहून देतो काय पुस्तकामध्ये ते आहेच एक्से 57 दशलक्ष किमी परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात ज्या वेळेला पृथ्वी ही उपसूर्य स्थितीमध्ये आहे तेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर किती किंवा ज्या वेळेला पृथ्वी अपसूर्य स्थितीमध्ये आहे त्यावेळेला पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर किती तर वरती आहे 147 दशलक्ष किलोमीटर आणि 152 दशलक्ष किलोमीटर पुढे जाऊया माहिती आहे का तुम्हाला सूर्य व पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग अपसूर्य स्थितीमध्ये कमी होतो तिचा जो वेग आहे तो मंदावतो कमी होणे मंदावणे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल जे आहे त्या बलामुळे पृथ्वीचं परिभ्रमण कक्षेवरील ज्या वेग आहे तो अपसूर्य स्थितीमध्ये कमी होतो व उपसूर्य स्थितीमध्ये वाढतो या दोन्ही स्थितीमधील अंतरामध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही आता हा जो वेगातला फरक आहे तो काय फार मोठा फरक नसतो थोडासा किंचितसा फरक असतो तिचा वेग जो आहे तो कमी जास्त होतो तो आपल्याला जाणवतच नाही आणि म्हणून न जाणवल्यामुळे हवामानावर त्याचा कुठलाच परिणाम होत नाही तो फरक आपल्या लक्षात येत नाही पण तो फरक असतो आणि तो नियमितपणे घडत असतो त्यामुळे आपल्याला तो जाणवत नसल्यामुळे हवामानावर सुद्धा त्याचा परिणाम होत नाही पुढच्या मुद्द्याकडे पहा भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये काय म्हटलेलं आहे परिभ्रमण कक्षेमध्ये वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात खाली आकृती दिलेली आहे 8.3 आकृतीमध्ये पृथ्वी आहे आणि उजव्या बाजूला सूर्य आहे पहा सूर्य हा नेहमी पृथ्वीपेक्षा मोठा दाखवलेला आहे मी वारंवार तुम्हाला 5वी 6वी 7वी पासून हे सांगत आलेलो आहे तरीही काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही ते बऱ्याचदा आकृती काढत असताना पृथ्वी भली मोठी दाखवतात आणि सूर्य त्या मानाने एकदम छोटा दाखवतात त्या गोष्टी 7वी पर्यंत तुमच्या क्लिअरच व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सूर्य हा पृथ्वीपेक्षा मोठा आहे इथे आकृतीमध्ये पण सूर्य किती मोठा दाखवलेला आहे आणि पृथ्वी आणि सूर्य यांची जी स्थिती आहे ही स्थिती साधारणपणे 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी असते त्या तारखांना अधोरेखित करा पेन्सिल आहे तुमच्याकडे 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी काय स्थिती असते तर 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी हे दोनच दिवस असे आहेत की ज्या दिवशी सूर्याची किरण ही विषुववृत्तावर लंबरूप पडतात पा अशा वेळी पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान समान अंतरावर असतात म्हणजे पृथ्वी संपात स्थितीमध्ये असते म्हणजे पृथ्वी काय असते संपात स्थितीमध्ये असते आकृती 8.3 पहा खाली दिलेली आहे ती आकृती तिथे तुमच्या लक्षात येईल विषुववृत्त हे पृथ्वीच्या बरोबर मध्यातून गेलेलं आहे डॉट 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 पृथ्वीच्या मध्यभागी रेषा दाखवलेली आहे तिथे नावही दिलेलं आहे विषुववृत्त
विषुववृत्ताच्या वरती आहे कर्क वृत्त आणि खाली आहे मकर वृत्त. आता पहा हे जे दोन दिवस आहेत 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य किरणे ही पृथ्वीवर किंवा विषुववृत्तावर लंबरूप पडत असतात आणि म्हणून त्या दिवशी दोन्ही ध्रुव जे आहेत ध्रुव म्हणजे वरती पहा उत्तर ध्रुव आकृतीत दाखवलेला उत्तरेकडचं जे टोक आहे वरचं त्याला उत्तर ध्रुव म्हटलेलं आहे आणि दक्षिणेकडच्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हटलेलं आहे. हे ध्रुव तुमच्या एक पाठ आहे दोन्ही ध्रुव पाठ आहे म्हणून मी आता त्यावर जास्त बोलत नाही. पहा दोन्ही ध्रुव हे पृथ्वीपासून या दोन दिवशी समान अंतरावर असतात म्हणून म्हणजेच पृथ्वी त्या दिवशी त्या दोन दिवशी संपात स्थितीमध्ये असते. प्रकाशवृत्तामुळे विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित व अप्रकाशित भाग आकृती 8.3 मध्येच दाखवलेले आहे. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित व अप्रकाशित भाग समान असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आकृतीवरून तुमच्या लक्षात आलेलं आहे की उत्तर ध्रुवापर्यंत आणि दक्षिण ध्रुवापर्यंत पूर्णपणे प्रकाश हा समान आहे. अशी स्थिती असेल त्या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच असते. हे वाक्य पण अधोरेखित करा. पृथ्वीवर कोणत्या दोन दिवशी दिनमान व रात्रमान सारखे असते? प्रश्न परीक्षेत येतो आणि तो तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पाहिजे तर तिथे पुस्तकामध्ये पेन्सिलने आता लिहा. 21 मार्च व 23 सप्टेंबर दिनमान व रात्रमान सारखे असते. पा पेन्सिलने तिथे खून करून ठेवा किंवा तो प्रश्न लिहून घ्या. कोणत्या दोन दिवशी पृथ्वीवर दिनमान व रात्रमान सारखे असते? हे दिवस आहेत 21 मार्च व 23 सप्टेंबर. या दोन दिवशी पृथ्वीच्या विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि याच दोन दिवशी सूर्यापासून उत्तर ध्रुव आणि सूर्यापासून दक्षिण ध्रुव दोन्हीही ध्रुवांवरील अंतर समसमान असते म्हणून या दोन दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच असते. सारखेच म्हणजे 12-12 तासांचे. सारखेच म्हणजे 12-12 तासांचे म्हणजे 12 तास दिवस 12 तास रात्र. मग उरलेले 365 मधले हे दोन गेले. उरले 363 दिवशी दिनमान आणि रात्रमानामध्ये किंचितसा फरक आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ रात्र जर 12:11:59 असेल तर तो जो दिवस आहे तो दिवस 12:01 असेल. असा फरक एखाद्या मिनिटाचा काही सेकंदांचा फरक आपल्याला इथे दररोज पाहायला मिळतो. मात्र वर्षातले दोन दिवस असे येतात जे दिवस आहेत 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. या दिवशी पृथ्वीवर बरोबर रात्र आणि दिवस दिनमान आणि रात्रमान हे सारखेच असतात म्हणजेच 12-12 तासांचे असतात. हा एक प्रश्न महत्वाचा परीक्षेमध्ये येतो तो आता तुमच्याकडून क्लिअर झालेला आहे. ही संपात स्थिती असते. संपात स्थिती म्हणजे विषुववृत्तावर सूर्यकिरण लंबरूप असल्याची स्थिती. यालाच विषुवदिन असेही म्हणतात. याला विषुवदिन असेही म्हणतात. विषुवदिन म्हणजे काय असा एक प्रश्न परीक्षेत येतो.
मग विषुव दिन म्हणजे संपात स्थिती होय आता संपात स्थिती म्हणजे काय तर ज्या दिवशी सूर्य बरोबर 12 तासाचा सॉरी दिनमान 12 तासाचे रात्रमान 12 तासाचे दोन्ही दिनमान आणि रात्रमान समान समान असले म्हणजे संपात संपात दिन आणि संपात दिनाला विषुव दिन असेही म्हटलेले आहे विषुव दिन या स्थितीमध्ये तयार होणारे प्रकाश वृत्त हे रेखावृत्तीय गोलद वृत्ताशी तंतोतंत जुळते उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च ते 21 जून या कालावधीमध्ये वसंत ऋतू तर 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये शरद ऋतू असतो म्हणून उत्तर गोलार्धात 21 मार्च हा दिवस वसंत संपाय आणि या उलट 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो दक्षिण गोलार्धामध्ये या उलट परिस्थिती आयन दिन आणि विषुव दिन या तारखांमध्ये एखाद्या दिवसांचा फरक होऊ शकतो असा फरक पृथ्वीच्या वार्षिक गतीमध्ये होणाऱ्या तफावतीमुळे होतो हे तुम्ही इयत्ता 5 मध्ये लीप वर्षाच्या संदर्भात अभ्यासलेले आहे 5वीच्या परिसर भाग 1 मध्ये तुम्हाला जे लीप वर्ष आहे ते तुम्हाला हा फरक लक्षात आलेला आहे आता जरा डोके चालवा मध्ये संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवर सूर्योदय आणि सूर्यास्त होत असतो 21 मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होईल तुम्ही सांगा 21 मार्च रोजी हा सूर्योदय आहे तो उत्तर ध्रुवावर होईल कारण दोन्ही ध्रुवांवर जर आपण पाहिलं तर सूर्यास्त आणि सूर्योदय होत असतो म्हणून आकृती 8.4 मध्ये कललेल्या असासह पृथ्वीची 21 जून आणि 22 डिसेंबरची स्थिती दाखवलेली आहे तिचा प्रकाशित व अप्रकाशित भाग दिसत आहे आकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या हा एवढा टॉपिक घेऊया आपण पा आकृती पान नंबर 48 वर दोन आकृत्या दिसतायत म्हणजे पृथ्वी दोन ठिकाणी दिसते मध्ये सूर्य आहे सूर्य जरी आकृती तुम्हाला दिसत नसली तरी सूर्याची किरण आहे सूर्यकिरण तिथे नाव दिलेले पहा सूर्यकिरण तपकिरी रंगाने किंवा विटकरी रंगाने दाखवलेले जे बाण आहेत ते सूर्यकिरणाचे बाण आहेत म्हणजे तिथे सूर्य आहे आणि दोन ठिकाणी पृथ्वी दाखवलेली आहे ती दोन दिवसांची स्थिती आहे 21 जूनला आणि 22 डिसेंबरची स्थिती आहे पहा मग तुमच्या लक्षात येईल 21 जूनला पृथ्वीच्या ज्या भागावर प्रकाश पडलेला आहे तो भाग म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिणेकडे आल्यानंतर अर्धा भाग दक्षिण ध्रुव हा प्रकाशमान नाही तो अंधारात आहे म्हणजेच 21 जूनला सूर्योदय हा उत्तर ध्रुवावर होईल वरती जो प्रश्न विचारला होता ना 21 मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होईल तर त्याचं उत्तर आहे 21 जूनला इथे उत्तर ध्रुव आहे बरोबर आहे की नाही इकडे 22 डिसेंबरला दक्षिण ध्रुव आहे दक्षिण ध्रुव प्रकाशात आहे उत्तर ध्रुव अंधारात आहे 21 जूनला उत्तर ध्रुव प्रकाशात आहे दक्षिण ध्रुव अंधारात आहे यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहे पहिली आकृती आहे ती चित्र अ आहे आणि दुसरी आहे चित्र ब मग या दोन आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला वरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे पहा चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे किती सोपा प्रश्न आहे अ चित्राकडे या दोन्ही ध्रुव पहा उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव प्रकाश कोणत्या भागावर आहे उत्तर ध्रुवावर आहे तिथे पेन्सिलने पाहिजे तर लिहून घ्या उत्तर
कोणत्या ध्रुवावर आहे उत्तर ध्रुवावर चित्रभोग मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही चित्रभोगकडे जा चित्रभोग मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही पावर दोन्ही ध्रुव दक्षिण ध्रुव प्रकाशक आहे उत्तर ध्रुव प्रकाशक नाही म्हणजे त्याचंही उत्तर काय असणार आहे उत्तर ध्रुव लिहून घ्या पेन्सिल कोणत्या गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठे असेल काय प्रश्न विचारलेला आहे कोणत्या गोलार्धातील दिनमान 21 जून रोजी मोठं असेल आता पहा बरं 21 जूनच्या स्थितीला काय झालंय उत्तर गोलार्ध सूर्यासमोर आहे याचा अर्थ उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला दिनमान मोठे असेल त्याचं उत्तर काय आहे उत्तर गोलार्ध कोणत्या गोलार्धातील रात्रमान 22 डिसेंबर रोजी मोठे असेल आता 22 डिसेंबरला काय झालंय पहा 22 डिसेंबरची स्थिती पहा 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्ध किंवा दक्षिण ध्रुव हा सूर्यासमोर आहे म्हणजे इथे आपल्याला दक्षिण ध्रुव सूर्यासमोर असल्यामुळे दक्षिणेकडे सूर्याचं दक्षिणायन चालू झालेलं आहे जिकडे सूर्याचं आयन चालू आहे तिकडे दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते मग आपल्याला काय विचारलंय चौथ्या प्रश्नामध्ये कोणत्या गोलार्धामध्ये रात्रमान 22 डिसेंबर रोजी मोठी असेल इकडे सुद्धा उत्तर गोलार्धच उत्तर येईल पहा याचं उत्तर आहे उत्तर गोलार्ध कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात पहा 21 जून रोजी जर आपण पाहिलं तर कर्कवृत्त हे बरोबर सूर्यासमोर आलेलं आहे 21 जूनला मग इथे काय म्हटलंय कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतील तर 21 जून पुढचा प्रश्न उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल उत्तर गोलार्धावर बोट ठेवा उत्तर गोलार्धाचा विचार करता 22 मार्च ते 23 सप्टेंबर आता पहा चित्र अमधील उत्तर ध्रुवावर बोट ठेवा जूनची स्थिती आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चला तो दक्षिणेकडे जातो आता आपल्याला चित्र ब मधील उत्तर ध्रुवावर बोट ठेवा तिथून मोजा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि आपल्याला दिले 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल हा कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतू असेल कोणता हिवाळा कारण सूर्य हा त्यावेळेला कुठे आहे उत्तर गोलार्धात आहे म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला उत्तर गोलार्धात सूर्य आहे म्हणजे उन्हाळा दक्षिण गोलार्धामध्ये आपल्याला हिवाळा पाहायला मिळेल ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे सामने उन्हाळ्यामध्ये असतात तेथील उन्हाळ्याचा कालावधी सांगा आता ऑस्ट्रेलियामध्ये लक्षात आलेलं आहे तुमच्या जगाच्या नकाशामध्ये ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे किंवा ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे तो अगदी पृथ्वीच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये आहे म्हणजेच दक्षिणेला जर उन्हाळ्यामध्ये क्रिकेट सामने असतात ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे सामने उन्हाळ्यामध्ये असतात तर तेथील उन्हाळ्याचा कालावधी सांगा तर तेथील उन्हाळ्याचा कालावधी हा जर आपण पाहिला तर तो 22 डिसेंबर नंतरचा येईल नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीमध्ये होत असते त्यावेळी तेथे कोणता ऋतू असतो आणि पुढचा प्रश्न आहे अंटार्क्टिकावरील कोणत्या देशाच्या भारती
या संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन कोणत्या कालावधीमध्ये होत असे, त्या काळात तेथे कोणता ऋतू असे, हे दोन्ही जे प्रश्न आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे. तुम्ही या आकृतीचं निरीक्षण करा, गूगलवर सर्च करा आणि दोन्ही प्रश्नांचे उत्तर शोधा आणि लिहा. जर याच्यामध्ये काही शंका असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आपण हा बराचसा भाग आज पूर्ण केलेला आहे. आपला तासही तसा बराच वेळ चाललेला आहे. दोन तीन प्रश्न मी तुम्हाला इथे समजून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये उपसूर्य म्हणजे काय, अपसूर्य म्हणजे काय, उपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वी आणि सूर्याचं अंतर किती आहे, अपसूर्यमध्ये पृथ्वी आणि सूर्याचं अंतर किती आहे हे समजून घ्या. त्याच्यानंतर आपण कोणत्या दोन दिवशी पृथ्वीवर दिवसमान आणि रात्रमान समान असते, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर हे दोन दिवस आपण शोधलेले आहेत. त्यानंतर संपात स्थिती म्हणजे काय ते शोधलेलं आहे. विषुवदिन म्हणजे काय ते तुमच्या लक्षात आलेलं आहे. वसंत संपात, शरद संपात, आयन दिन, विषुवदिन ह्या गोष्टी तुम्हाला समजून दिलेल्या आहेत. त्यावरून आकृती सुद्धा मी तुम्हाला ही 8.2 ची आकृती तुमच्या वहीमध्ये जशीच्या तशी काढण्याचा प्रयत्न करा. आणि उरलेला जो भाग आहे भौगोलिक स्पष्टीकरणामधला तो आपण पुढील तासाला म्हणजे मंगळवारच्या तासाला मी घेणार आहे. तोपर्यंत आजचा जो अभ्यास आहे तो आज दिलेले प्रश्न आणि आकृती एवढं तुमच्या वहीमध्ये तुम्ही करून ठेवा. धडा संपल्यानंतर मी त्या धड्यावर तुम्हाला एक टेस्ट देईल. ती टेस्ट तुम्ही सोडवून तुमच्या फाईलला लावायची आहे. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. घरीच थांबा, मात्र अभ्यास करा. काही शंका जर आल्या, शिकवलेल्या भागावर विद्यार्थी मित्रांनो कुठलीही शंका आली, एखादा भाग तुमच्या लक्षात आला नाही, एखादा भाग समजला नाही, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आढळलं, तर मात्र माझ्या वैयक्तिक नंबरवर जरूर फोन करा. मी केव्हाही तुमची शंका तुम्हाला निरसन करून देईन. ग्रुपवर मात्र काही टाकू नका. ग्रुप हा सर्वांसाठी आहे. तुमची वैयक्तिक शंका असेल तर तुम्ही मला वैयक्तिक फोन करा, मी केव्हाही त्या शंकेचं निरसन करेन. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.